नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. दिवाणी न्यायालयात प्रथम न्यायप्रविष्ट असताना जमीन रिकामी करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का? झोपडपट्टीतील रहिवाशांचा संतप्त सवाल, याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. मोहने येथील शाळेच्या मैदानासमोरील 1.25 एकर जागा आणि किमान 700-800 झोपडपट्ट्यांच्या संदर्भात NRC कारखान्याच्या विरोधात कल्याण दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल आहे. मागासवर्गीय सुधारण हित संस्थेने याबाबत तक्रार केलेली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पोलिसांनी झोपडपट्टी वासियांच्या जागा रिकाम्या करण्यासाठी केलेली कारवाई चुकीची असल्याचा येथील रहिवाशांनी केली आहे. मोहने चौकी जवळील मोकळ्या जागेत वाहन पार्किंगच्या उभारण्यासाठी काम सुरू करण्यात आले होते. यावेळी येथील झोपडपट्टी रहिवाशांनी त्याला विरोध करत बंद करायला लावले होते. त्यानंतर खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळी येऊन त्यांनी कारवाई सुरू केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ही कारवाई या थांबवण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मातंग संघटनेने कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्याकडे भेट घेऊन मागणीचे निवेदन दिलेले आहे. कल्याण जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय मातंग समाजाचे राज्य सरचिटणीस दिलीप रोकडे यांनी खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना बडतर्फ करण्याची मागणी केली असून लवकरच या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदनात केलेले आरोप संदर्भात खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना भ्रमणध्वनी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांची नेमकी प्रतिक्रिया समजू शकली नाही. दरम्यान कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी मातंग समाजातील शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांना आपणास निवेदन दिल्याची माहिती दिली आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय मातंग समाज संघाचे राज्य सरचिटणीस दिलीप रोकडे, चक्रधर धुळे, एकनाथ साबळे, मालनबाई साठे, नगराबाई पवार, भीमा कांबळे, श्रावण बनसोडे आदी प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते. या संदर्भात अधिक वृत्त पाहूया. जी पार्किंगसाठी जागा आहे ही लवजी नगरची जागा आहे आणि ही परत शाळेची जागा आहे, तर इथं हे लोकांचं काय चाललंय? इतक्या दिवस हे लोक सगळे झोपलेले होते, पार्किंगची जागा तिकडे होती, पण आता हे ह्यांना हे झोपेतून उठले, त्यांना आता असं ही जागा रिकामी दिसली, ह्यांना असं वाटायलं की आम्ही इथं पार्किंग ठेवू. आमच्या लवजी नगरचे पोरं उठतात बसे सगळं आम्हाला ह्याला त्याला जाते, तिथून आल्याच्या नंतर पोरांनी जायचं कुठं यायचं कुठं. आणि ही जागा 50 वर्षापूर्वीची जागा आहे. इथं जे सगळे लवजी नगरवाले जे राहतात हे काही इथं आता नवीन नाही आलेले, हे त्यांच्या 4-4 पिढ्या गेल्या होता. आणि इथं जर तुम्ही येऊन अचानकच येणार अन्याय करणार, ठीक आहे पोलिसही आले, पोलिस तर कधी कुणाला म्हणजे कुणावर अन्याय करीत नाहीत, पण ह्यांनी आज गोरगरिबावर जे अन्याय होतानी त्यांनी बघितलं आणि गरिबावरच अन्याय केला. ज्यांनी इथं पार्किंगसाठी लावलं त्यालाही बोलावं पाहिजे होतं आणि आमच्या काही लोकांनाही बोलावं पाहिजे होतं. तसं ह्यांनी काहीच केलं नाही, फक्त गोरगरिबालाच बाजूला हटवलं. साळाचे अण्णाभाऊ साठे सजीदा जागा आहे, झेंडावंदनही आम्ही सगळं करतो तिथं. आणि हे लोक येऊन आमच्यावर पोलीस लोक घेऊन दादागिरी करायला लागल्यात की आम्हाला पार्किंगला जागा द्या. आमचा टी लावलेला आहे तर कोर्टामध्ये केस चालू आहे आणि हे लोक दादागिरी करायला लागल्यात पोलिसाला घेऊन, आम्हाला मारहाण चालू आहे आमची. नेमकं काय झालं पोलिसांमध्ये आणि तुमच्यामध्ये? त्यांनी मारलं आम्हाला, आम्ही तिथं ठोकू दिले नाही त्यांना, काही बांबू फिंबू ठोकू दिले नाही तर ते मारायला लागले सगळ्या. तुम्ही अंगावरती रॉकेल वतून घेतलंय काय नेमकं? हा, की ते सिन्नर मला शिव्या देत होता. तू माचीस घेऊन जळ. कोण बोलत होता? पवार पवार माचीस लाव म्हणत होता, माचीस लाव, तुझ्या जवाब मिली तर तुझा जबाबदार मी आहे म्हणतो.